नमस्कार मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल पाहून तुम्हाला कळलंच असेल की आज आपण कुठल्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत. इंस्टाग्राम व फेसबुक वर ज्या प्रकारे आजकाल रील्स यायला लागले त्यामुळे हा विषय खरंच फार महत्त्वाचा बनला आहे. मला गॅरंटी आहे की तुम्ही आत्तापर्यंत अशी एखाद दुसरी रील बघितलीच असणार आहे ज्यात एक फायनान्शियल इन्फ्लुएन्सर तुम्हाला अगदी 20-30 सेकंदात पटवून देतो की घर विकत घेणं कसं तोट्याचं आहे आणि भाड्याच्या घरात राहणं कसं फायद्याचं आहे. आणि तुमच्यातील बऱ्यापैकी लोकांना ही गोष्ट पटलीही असेल. याच विषयावर आज थोडी इनडेप्थ चर्चा करूया. माझं नाव अथर्व पवार आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास. तर या गोष्टीला आपण दोन भागांमध्ये डिवाईड करू. एक म्हणजे फायनान्शियल अँगल आणि दुसरा म्हणजे इमोशनल अँगल. फायनान्शियल अँगल पाहूया. एक सोपं उदाहरण घेऊ. असं समजूया की आपल्याला 1 कोटी रुपयांचं घर विकत घ्यायचं आहे. आता हे घर विकत घेण्यासाठी सर्वात आधी तर मला 25-30 लाखांचं डाऊन पेमेंट करावं लागेल, कारण बँक आपल्याला साधारणपणे घराच्या एकूण किमतीच्या 70-75% लोन देत असतं. आता जर हे लोन आपण 20 वर्षांसाठी 8-9% दरावर घेतलं तर आपल्याला महिन्याचा हप्ता पडेल जवळजवळ 70,000 रुपये. या गोष्टी झाल्या घर विकत घेण्याच्या. आता हेच घर जर मला भाड्याने घ्यायचे असेल तर मला या घराचं महिन्याचं भाडं पडेल 20-25,000 रुपये. आता आपल्यातले काही हुशार लोक म्हणतील की ज्या घरात मी 25,000 भाडं देऊन राहू शकतो त्यासाठी मी 75,000 हप्ता का भरू. मी भाड्याच्या घरात राहून 40-45 हप्ता वाचवतो आणि त्याची SIP करतो. आणि डाऊन पेमेंटसाठी जे माझ्याकडे 20-25 लाख रुपये आहेत तेही इतरत्र कुठेतरी गुंतवतो. 10 वर्षांनंतर माझ्याकडे हे घर विकत घेण्याइतपत पैसे सहज साठतील. चला बघूया की किती पैसे साठतील. 45,000 SIP 10 वर्षांसाठी 14% जर आपण केली तर आपल्याकडे जवळजवळ 1,20,00,000 रुपये जमा होतील. तर दुसरीकडे आपण आपल्याकडे असलेले 30 लाख रुपये जर इतरत्र कुठेतरी गुंतवले आणि त्याच्यावर 10% रिटर्न जरी मिळवला तरी त्याचे होतील 80 लाख रुपये. याचा अर्थ जर आपण घर विकत न घेता त्यात भाड्याने राहिलो आणि उरलेली ज्यादा रक्कम जर म्युच्युअल फंड्स व इतरत्र ठिकाणी गुंतवली तर 10 वर्षाच्या अंती आपल्याकडे एकूण रक्कम जमा होती ती म्हणजे 2 कोटी रुपये. आता तुम्ही म्हणाल की घराची किंमत तर 1 कोटी रुपये आहे, आपण हे घर आता सहज विकत घेऊ शकतो. उलट आपल्याकडे 1 कोटी रुपये जास्त शिल्लक राहतात. थांबा अहो, ज्या प्रकारे म्युच्युअल फंड्सची किंमत वरती गेली त्याप्रकारे घराची किंमत पण वरती जाणार नाही का? बरोबर आहे. तर किती किंमत होईल घराची 10 वर्षांनंतर? जर आपण रिअल इस्टेटचा ॲव्हरेज ROI म्हणजे 10% जरी घेतला तरी घराची किंमत 10 वर्षांनंतर 2,50,000 रुपये होते. याचा सरळ अर्थ हा की 10 वर्ष गुंतवणूक करूनही आपण ते घर विकत घेऊ शकणार नाही. तर या सर्व कॅल्क्युलेशनमध्ये मी एक गोष्ट ग्राह्यच धरलेली नाही आहे, ती म्हणजे भाडेवाढ. दरवर्षी साधारण 6% तरी घराचे भाडे वाढत असते, त्यामुळे जे EMI चे 45,000 रुपये आपण वाचवत आहोत तीही रक्कम हळूहळू भाडे वाढेल तशी कमी होत जाणार. मगाशी सांगितल्याप्रमाणे जर आपले सुरुवातीचे भाडे 25,000 रुपये आहे तर 6% वाढीने 10व्या वर्षी हे भाडे 50,000 होईल, तर 20व्या वर्षी हे भाडे 1,00,000 रुपयांपर्यंत पोहोचेल. पण EMI च्या बाबतीत मात्र असे होत नाही. EMI हा संपूर्ण कालावधीत समान राहतो. हो, थोडंफार कमी जास्त होऊ शकतो पण त्याचा एवढा काही फरक पडत नाही. त्यामुळे सुरुवातीला जरी असे वाटत असले की आपण देत असलेले भाडे EMI पेक्षा फार कमी आहे तर जसा जसा वेळ उलटत जाईल तसे घराचे भाडे EMI पेक्षाही पुढे निघून जाईल आणि SIP करण्यासाठी आपल्याकडे अतिरिक्त रक्कम उरणारच नाही. इथे एक गोष्टीची नोंद घेणं गरजेचं आहे की मी वर जे काही आकडे सांगतोय ते केवळ सरासरी पकडून सांगतोय. खऱ्या आयुष्यात तुम्हाला किती रिटर्न्स मिळतात हे तुमच्या निर्णयांवर अवलंबून आहे. तरी आत्तापर्यंत आपण जी काही गणितं पाहिली त्याचा निष्कर्ष हाच आहे की रिअल इस्टेट असो किंवा म्युच्युअल फंड्स दोघांमध्ये रिटर्न्स जवळजवळ सारखेच मिळत असतात. आणि म्हणूनच जर तुमच्या मनात असा विचार येत असेल की घर घेतल्याने माझा लॉस वगैरे होईल तर असं काही नाही. तुम्ही तुमचा हा गैरसमज दूर करा. आत्तापर्यंत आपण जी काही चर्चा केली ते केवळ फायनान्शियल अँगलने केली. आपण केवळ फायदा व तोटा या दोनच गोष्टींवर जास्त भर दिला. पण आता या विषयाकडे थोडं इमोशनल अँगलने पाहू. घर घ्यायचे की नाही, घेतले तर कुठे घ्यायचे, कसले घ्यायचे, हा आपल्या आयुष्यातील एक खूप मोठा निर्णय असतो. घराकडे आपण फक्त एक इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहत नाही, घराशी आपल्या अनेक आठवणी भावना जुळलेल्या असतात. त्यामुळे ज्या घरात आपण राहतोय त्या घरावर आपला पूर्ण हक्क असावा असेच प्रत्येकाला वाटत असते. भाड्याच्या घरात राहण्याचा सर्वात मोठा तोटा हाच आहे की घरावर आपला हक्क राहत नाही.
आपल्याला घरात बारीक सारीक बदल करण्यासाठीही घरमालकाची परमिशन घ्यावी लागते. वरून तो जर कधी म्हणाला की घर सोडून जावा, तर आपल्याला घर सोडण्यापासून दुसरा कोणताही पर्याय उरत नाही. पालकांना असं नेहमी वाटत असतं की आपल्या मुलांचे संपूर्ण बालपण एकाच जागी जावे, त्यांना त्यांच्यासोबत 10-12 वर्ष राहतील असे मित्र लाभावेत, त्यांना असे अभिमानाने सांगता यावे की हे आमचे घर आहे. म्हणूनच भारतात बहुतांशी लोकांचा कल हा घर विकत घेण्याकडे जास्त असतो. सर्वांनाच आपल्या डोक्यावर एक हक्काचं छत्र हवं असतं, पण हे साध्य करण्यासाठी बरीच लोक मग आपल्या कॅपॅसिटीच्या बाहेर जाऊन कर्ज उचलतात. काही जण त्या कर्जात बुडतात, तर काही जणांचं संपूर्ण आयुष्य हे ते कर्ज फेडण्यातच निघून जातं. मग आता प्रश्न हा उद्भवतो की आपली कर्ज घेण्याची कॅपॅसिटी कशी तपासायची, तर ते तपासणं फारच सोपं आहे. तुम्हाला फक्त एकच नियम पाळायचा आहे, तुमच्या महिन्याच्या उत्पन्नातला 25-30% जास्त हिस्सा EMI मध्ये जाणार नाही याची खात्री करा. तर याच्याहून जास्त रक्कम तुम्ही EMI मागेच लावत असाल, तर याचा अर्थ तुम्ही आयुष्यात कुठे ना कुठेतरी कॉम्प्रोमाइज करताय. आयुष्यात ज्या प्रकारे घराची तरतूद करणे महत्त्वाचे आहे, त्याचप्रकारे एज्युकेशन फंड, इमर्जन्सी फंड, रिटायरमेंट फंड व इतर गोष्टींसाठी तरतूद करणेही फार महत्त्वाचे आहे याची जाण आपल्याला असायला हवी. मला खात्री आहे की या व्हिडिओमुळे घर घ्यावे की नाही याबाबत आपल्याला नक्कीच स्पष्टता आली असेल. शेवटी हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की आपले गुंतवणुकीचे निर्णय केवळ सोशल मीडियावर आलेल्या एखाद दुसऱ्या रील किंवा व्हिडिओच्या आधारे घेऊ नये. स्वतः या गोष्टींचा पूर्ण अभ्यास करून जाणकार लोकांशी चर्चा करून मगच घ्यावे. आजसाठी एवढेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.